समर्थ फर्नीचर एंड मॉल, आधार पे उधार, ऑनलाइन पेक्षा ही सर्वोत्तम स्वस्त ऑफर्स, कूलिंग प्रोडक्ट वर 40% पर्यंत डिस्काउंट, फायनान्स उपलब्ध, शाखा नंबर 1 फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाड़ी तालुका संगमनेर, आणि शाखा नंबर 2 कोल्हारगोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले, 98569664663, 92845276129 आणि 99220267823। अहमदनगरच्या केडगावमध्ये आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी नागरिकांना तासन तास उभं राहावं लागतंय, तरीही लस मिळत नाही। तसेच अनेक चक्रा मारूनही या ठिकाणी लस उपलब्ध नसते, लसींचा तुटवडा आहे। तर मग हे उपकेंद्र कशासाठी आहेत? केडगावला लोकसंख्येच्या तुलनेत लसींचा पुरवठा न झाल्यास केडगाव शहर शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नगरसेवक विजय पठारे यांनी दिलाय। केडगावच्या लसीकरणासंदर्भात जे केडगावात लसीकरण होते ते एकदम चुकीचं होते। आज या ठिकाणी 80 ते 1 लाख लोकसंख्या असून केडगावात फक्त 80 ते 100च लस मिळतात। 500 ते 600 लोक जवळपास 5 ते 6 केंद्र वाढून ठेवलेत प्रशासनाने, पण लस उपलब्ध होत नाही। प्रत्येक केंद्रावर 10-20 लस मिळती, तर प्रशासनाने आपल्याला जास्तीत जास्त लस उपलब्ध लोकसंख्येप्रमाणे लस उपलब्ध करून द्यावं, नाही दिल्यानंतर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल। जोपर्यंत लस मिळत नाही तोपर्यंत, जोपर्यंत नागरिकांना लस मिळत नाही, आता इतक्या दिवस 2 महिन्यानंतर फक्त 3 ते 4 हजार लोकांना लस मिळाली केडगावत, 1 लाख लोक होती। ही लस जर अशी चालू राहिली तर कमीत कमी 2 वर्ष लागतील लस लोकांना पूर्ण व्हायला। लोकांचा रोष आमच्यावर आहे, त्यामुळे जोपर्यंत लस मिळणार नाही पूर्णपणे सगळ्या लोकांना तोपर्यंत आम्ही तिथून रस्त्यावरून उठणार नाही, आम्ही आंदोलन करू। 4 दिवसात जर लस उपलब्ध झाल्या नाही 2 दिवसात तर आम्ही आंदोलन चालू करणार शिवसेनेच्या वतीने। सध्या केडगाव मध्ये एवढे लसीकरण केंद्र आहेत, त्यात म्हणजे थोडक्यात लोकांना तो भेटू राहिली नेमका, त्या प्रमाणात मिळत नाही ना लस जेवढ्या प्रमाणात पाहिजे। 500 लोक लाईन उभं राहतात, 50 200 येत, फक्त 50 जणांना मिळतील, 450 लोक रोज मागे जातात निघून, त्यात इतका गोंधळ करतात। इथं 100 लस येतात, त्या डिस्ट्रीब्युटर करतात, तिथं 20 इथं 20 तिथं 20, तर यानंतर इथून बी लोकांना लस असून बी सांगतात नाही आता तुम्ही तिथं जा, त्या केंद्रावर जा, या केंद्रावर जा, तिथं मिळत। मग इथं लोक उभं असताना इथंच देऊन टाका ना तुम्ही, या केंद्रावर त्या केंद्रावर लोकांना पळवता कशासाठी? एक तर लेडीज आहेत, वयस्कर लोक आहेत, हे कुठं कुठं फिरणार? लॉकडाऊन चालू आहे, कुठलंही साधन नाही इकडे तिकडे जायला, लोकांकडे साधन नाही, त्यामुळे जिथं लस मिळणार आहे तिथेच कमीत कमी केंद्रात आणि जास्तीत जास्त लस उपलब्ध करून मिळावे। तुमचं काय म्हणते, उपकेंद्र बंद करावे का नाही? उपकेंद्र म्हणजे जिथं गरज आहे, जिथं आता आमच्या हिशोबाने जिथं लोकवस्तीचा भाग आहे त्या ठिकाणी केंद्र केले, तर पण याला एक एकच उपकेंद्र द्या ना, एक एक वाढत, 4-4 करायची गरज नाही, एक एक दिलं तरी सफिशियंट आहे। समजा भूषणनगरमध्ये त्या भागात एक केलं, त्या भागातून इकडे लांब पडतं, तिथे एक करा, 17 तास असेल तर 17 ते एखादं द्या उपकेंद्र, 2च उपकेंद्र द्या ना, 4-4 उपकेंद्र करून तेवढी लस देताय का तुम्ही? तर कशासाठी करता ती? त्यामुळे जो जर लस उपलब्ध करून दिली नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीने आंदोलन करणार, तोपर्यंत आम्ही उठणार नाही। नागरिकांना जोर लस मिळत नाही, डोस मिळत नाही तोपर्यंत। केडगावची लोकसंख्या 1 लाखांच्या आसपास आहे, मात्र आतापर्यंत 10% लोकांनाही लस मिळाली नाही। रोज लसीचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळं लोकांनी किती दिवस रांगेत उभं राहून काढायचे? लोकसंख्येप्रमाणे लसींचा पुरवठा न केल्यास केडगावमधील शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। कुठंही लस केंद्र सुरू करा, मात्र सर्व नागरिकांना लस मिळेल याची व्यवस्था करा। लस घेण्यावरून नागरिकांचे हाल होत आहेत, किमान या बाबतीत तरी केडगाववर अन्याय करू नका, असाही इशारा पठारे यांनी दिलाय। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।